नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी प्राध्यापक डॉक्टर वर्षा भोसले. विद्यार्थ्यांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण स्पर्धेत उद्योग संस्था आणि उद्योगधंद्याचा अल्पकालीन समतोल पाहणार आहोत. तर या व्हिडिओमधला आपण अल्पकालीनच समतोल पाहणार आहे, म्हणजे पूर्ण स्पर्धेत उद्योग संस्था आणि उद्योगधंद्याचा अल्पकालीन आणि दीर्घकालीन असा जो समतोल आहे तो समतोल आपण पाहणारच आहोत. पण या पहिल्या भागामध्ये जो आपण इथं पार्ट केलेला आहे, भाग पहिला, तर याच्यामध्ये आपण अल्पकालीन समतोल पाहणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, पूर्ण स्पर्धा हा बाजाराचा वैशिष्ट्यपूर्ण प्रकार आपल्याला माहीतच आहे. म्हणजे या बाजारामध्ये असंख्य विक्रेते एक जिन्सी वस्तू एकाच किमतीला विक्री करत असतात. लक्षात आलं? म्हणजे ग्राहक विक्रेत्यांच्या बाजारामध्ये मुक्त प्रवेश करत असतो. आणि अशा परिस्थितीमध्ये काय होतं की उद्योग संस्था आणि उद्योगधंद्याचा जो अल्पकालीन आणि दीर्घकालीन समतोल आहे तो समतोल कसा प्रस्थापित होतो हे आपल्याला पाहण्यासाठी ह्या व्हिडिओमध्ये आपण पहिल्यांदा अल्पकालीन समतोलाचा विचार करणार आहोत. तर उद्योग संस्था आणि उद्योगधंदा अल्पकाळामध्ये आपल्या उत्पादनामध्ये वाढ किंवा घट फक्त बदलत्या घटकांचा परिणामामध्ये बदल करूनच करू शकतात. लक्षात आलं? म्हणजे या काळामध्ये उद्योग संस्था फक्त जास्त कामगार आणि कामावर लावून किंवा कामगारांच्या पाळ्यामध्ये किंवा त्यांची जी काही ड्युटी शिफ्ट असते त्याच्यामध्ये वाढ करून किंवा जास्तीत जास्त कच्चा माल उपयोगात आणून उत्पादनामध्ये काय करतात, वाढ करतात. तर विद्यार्थ्यांनो, आपण उद्योग संस्थेच्या पूर्ण स्पर्धेमध्ये उद्योग संस्थेचा जो अल्पकालीन समतोल आहे तो अल्पकालीन समतोलामध्ये खर्च आणि प्राप्तीचा जर विचार केला, इथं खर्च आणि प्राप्तीचा जर विचार केला तर आपण पूर्ण स्पर्धेमध्ये बघा की उद्योग संस्था आणि उद्योगधंद्याचा अल्पकालीन समतोल प्रस्थापित करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, खर्च आणि प्राप्ती हे वक्र माहीत असावे लागतात. म्हणजे सरासरी आणि सीमांत खर्चाचा वक्र काय असतो, यू आकाराच्या म्हणजे वाटीसारखा किंवा आपण यू अक्षर जे अशा पद्धतीनं लिहितो ते यू आकाराच्या अक्षराच्या म्हणजे आकारासारखे आपल्याला दिसून येतात. आणि सरासरी प्राप्ती आणि सीमांत प्राप्तीचा वक्र हा अ आणि क्ष अक्षाला, म्हणजे इथं असा अ आणि क्ष अक्षाला काय होतो, इथं समांतर आपल्याला असतात. शिवाय हे दोन्ही वक्र काय करतात, एकमेकांना छेदून गेलेले असतात. आता खर्च आणि प्राप्ती हे थोडक्यात आपण म्हणजे सांगितलेलंच आहे की सरासरी आणि सीमांत प्राप्तीचा वक्र यू अक्षराच्या आकाराचं असतात, हे लक्षात घ्या. अतिशय महत्त्वाचं आहे, सरासरी आणि सीमांत खर्चाचे वक्र यू अक्षराच्या आकाराचे असतात आणि सरासरी प्राप्ती आणि सीमांत प्राप्तीचे वक्र हे अ क्ष अक्षाला समांतर असतात. अ आणि क्ष या अक्षाला काय असतात, असे समांतर असतात. शिवाय दोन्ही वक्र काय करतात, एकमेकांना छेदून गेलेले असतात. आता इथं बघा, उद्योग संस्थेच्या अल्पकालीन समतोलाचा ज्या काय अटी आहेत त्या अटी आपण इथं पाहणार आहोत. तर पहिली अट असं आहे की सीमांत खर्च सीमांत प्राप्तीच्या बरोबर असावा. इथं सूत्ररूपाने दिलं पण आहे की सी ख बरोबर सी प्रा, म्हणजे सीमांत खर्च हा सीमांत प्राप्तीच्या बरोबर असावा. ही काय आहे, अट आहे. कशाची अट आहे, पूर्ण स्पर्धेत उद्योग संस्थाचा जो काय समतोल आहे तो समतोल प्रस्थापित कधी, ज्यावेळेस अल्पकालीन स्थिती असते त्यावेळेस अशी अट असावी लागते. तरच काय होतं, सी ख बरोबर सी प्रा हे जर बरोबर असेल तरच काय होतो, अल्पकाळामध्ये समतोल प्रस्थापित होतो. ही महत्त्वाची अट आहे. पुढचा आकडा असा आहे की सीमांत खर्चाचा वक्र सीमांत प्राप्ती वक्राला खालच्या बाजूने छेदून गेला पाहिजे. लक्षात आलं? सीमांत आपण आकृतीत पाहणारच आहोत. सीमांत खर्चाचा वक्र सीमांत प्राप्ती खर्चाला खालच्या बाजूने छेदून काय केला पाहिजे, गेला पाहिजे. नंतर तिसरी अट काय आहे की सीमांत खर्चाच्या वक्राने सीमांत प्राप्तीच्या वक्राला खालच्या बाजूने छेदून जात असताना सीमांत खर्च वाढता असावा. लक्षात आलं तिसरी अट. आता उद्योगधंद्याच्या अल्पकालीन समतोलाच्या अटी,
उद्योग संस्थेचा आपण बघितलेला आहे, आता उद्योगधंद्याच्या अल्पकालीन समतोलाच्या अटी. तर यातमध्ये दोन अटी सांगितलेल्या आहेत. तर त्या दोन अटींपैकी पहिली अट अशी आहे की अल्पकालीन मागणी आणि पुरवठ्यात समानता असावी. बघा, उद्योगधंद्यात अल्पकालीन समतोल जर प्रस्थापित करण्यासाठी पहिली जी काय अट आहे ती अल्पकालीन मागणी आणि पुरवठ्यामध्ये समानता असेल तरच काय होतो, उद्योगधंद्यामध्ये अल्पकालीन समतोल प्रस्थापित होतो, अशी अट मान्य असेल तर किंवा अशी परिस्थिती निर्माण झाली तर. आणि दुसरा मुद्दा असा आहे की उद्योगधंद्यातील सर्व उद्योग संस्था समतोल अवस्थेमध्ये असाव्यात. अशी जर परिस्थिती असेल तरच काय होतो, समतोल प्रस्थापित होतो. म्हणजे पूर्ण स्पर्धेत उद्योग संस्था आणि उद्योगधंद्याचा समतोल कसा प्रस्थापित होते हे आपण आकृतीद्वारे पाहणार आहोत. म्हणजे उद्योग संस्थेचा अल्पकालीन समतोल आणि उद्योगधंद्याचा अल्पकालीन समतोल, म्हणजे उद्योगधंदा आणि उद्योग संस्था ह्या ज्या काही दोन हे आहेत, इंडस्ट्री आहेत, त्या इंडस्ट्री परफेक्ट कॉम्पिटिशनमध्ये काय केलेले आहेत, अल्पकालीन समतोलामध्ये कशा प्रस्थापित म्हणजे करताना अल्पकालीन समतोल कशा पद्धतीनं स्पष्ट करता येईल हे आपण पुढील आकृतीद्वारे स्पष्ट करूया. तर प्रथम आपण उद्योग संस्थेचा समतोल ह्या गोष्टी लक्षात घेऊया. तर उद्योगधंद्याचा समतोल प्रस्थापित करण्यासाठी बघा आकृतीत पहिल्या भागामध्ये, म्हणजे हा जो पहिला भाग आहे, पहिल्या भागात उद्योग संस्थेचा अल्पकालीन समतोल दाखवला आहे. पहिल्या भागात काय केलेलं आहे, उद्योग संस्था दाखवलेली आहे, त्यास उद्योग संस्थेचा अल्पकालीन समतोल प्रस्थापित केलेला आहे. म्हणजे बघा आकृतीत अ आणि क्ष, इथं अ आणि क्ष अक्षावर काय केलेलं आहे, हे उत्पादन दाखवलेलं आहे, आणि अ आणि य अक्षावर खर्च आणि प्राप्ती दाखवलेली आहे. म्हणजे अ आणि य अक्षावर खर्च आणि प्राप्तीचं काय केलेलं आहे, मापन केलेलं दाखवलेलं आहे. नंतर स ख आणि सी ख ही काय केलेली, ही काय आहेत, स ख म्हणजे सरासरी खर्च आणि सी ख म्हणजे सीमांत खर्च. स ख इथं दाखवलेले आहेत बघा, आणि सी ख, स ख म्हणजे सरासरी खर्च आणि सी ख म्हणजे सीमांत खर्चाचे हे वक्र दाखवलेले आहेत. आता आकृतीत बघा, सीमांत खर्चाचा वक्र हा सीमांत प्राप्तीच्या वक्रास स बिंदूमध्ये छेदतो. कुठं छेदला आहे बघा, हा स बिंदूमध्ये छेदतो. तर स बिंदूमध्ये उद्योग संस्थेचा समतोल प्रस्थापित होऊन उद्योग संस्था अ आणि ड इतके, उद्योग संस्था बघा ही अ आणि ड इतकी उत्पादन करते, म्हणजे या उत्पादनाला अ क एवढी किंमत मिळते. ही अ ड एवढी उत्पादन मिळालं की अ क एवढी काय आहे, किंमत मिळते, लक्षात घ्या. आणि अ क एवढी किंमत प्रस्थापित होऊन म क स न, आता हा बघा स्क्वेअर आहे, हा म क, म क स, सॉरी स आणि न, तर हा जो स्क्वेअर आहे अधोरेखित केलेला, हा जो स्क्वेअर आहे आयताकृती, तो काय केलेला आहे, म्हणजे रेखांकित जो काय भाग आहे तो उद्योग संस्थेचा काय ठरतो, हा नफा म्हणून ठरतो. लक्षात आलं, हा जो भाग आहे तो उद्योग संस्थेचा नफा म्हणून ठरतो. तर इथं उद्योगधंद्याचा समतोल जर पाहायचा असेल, आता आपण उद्योग संस्थेचा समतोल हा एक भागामध्ये बघितला, आता दुसऱ्यामध्ये बघा की आकृतीच्या दुसऱ्या भागात बघा उद्योगधंद्याचा समतोल दाखवला आहे. आता आकृतीत बघा अक्ष अक्षावर, इथं सुद्धा कसं अक्ष अक्षावर जसं उद्योग संस्थेचा समतोल म्हणजे उत्पादन दाखवलेलं आहे, तसं अ आणि क्ष अक्षावर हा उत्पादन दाखवलेला आहे. नंतर आकृतीमध्ये अक्ष अक्षावर उत्पादन आणि अ य अक्षावर काय केलेलं आहे, इथं अ आणि य अक्षावर या किमती, इथं किंमत दाखवलेली आहे. आणि अ य अक्षावर म्हणजे अक्ष अक्षावर उत्पादन आणि अ य अक्षावर खर्च आणि प्राप्तीचं मापन केलेलं आहे. काय केलेलं आहे, खर्च आणि प्राप्तीचं मापन केलेलं आहे. तर म्हणजे
किमती समापन केलेला असं आपण म्हणूया. मग म म आणि प प हे अनुक्रमे काय आहेत? बघा इथं म म हा म आणि हा म म्हणजे हा वक्र आणि प आणि हा प म्हणजे हा वक्र हे अनुक्रमे काय आहेत? अल्पकालीन मागणी आणि पुरवठ्याचे वक्र आहेत. अल्पकालीन मागणी आणि पुरवठ्याचे वक्र आहेत. ते काय करतात? एकमेकांना इथं स बिंदूमध्ये छेदतात. हा जो स बिंदू आहे, इथं स बिंदू दाखवलेला आहे, हा स बिंदूमध्ये छेदतात आणि उद्योगधंद्याचा समतोल प्रस्थापित होऊन अ ड एवढे, इथं बघा अ आणि ड एवढे उत्पादन होते आणि या उत्पादनाला अ क एवढी काय केलेली आहे, संतुलित किंमत प्रस्थापित झालेली आहे. अ आणि क म्हणजे इथं ही जी किंमत दाखवलेली आहे, ही अ क ही एवढी संतुलित किंमत प्रस्थापित झालेली आहे. म्हणजे लक्षात आलं का तुमच्या, इथं जो स बिंदूमध्ये काय केलेलं आहे, उद्योगधंद्याचा समतोल हा प्रस्थापित झालेला आपल्याला दिसून येतो. तर अशा पद्धतीनं इथं उद्योग संस्थेचा आणि उद्योगधंद्याचा जो समतोल आहे तो समतोल आपण इथं पाहिलेला आहे. तर विद्यार्थ्यांनो, उद्योगधंद्याचा पूर्ण स्पर्धेमध्ये उद्योग संस्थेचा आणि उद्योगधंद्याचा जो अल्पकालीन समतोल आहे तो अल्पकालीन समतोल आपण इथं या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये म्हणजे पार्ट टू, तर त्याच्यामध्ये आपण उद्योग संस्था आणि उद्योगधंद्याचा जो समतोल आहे पूर्ण स्पर्धेतला, तो पूर्ण स्पर्धेतला उद्योग संस्था आणि उद्योगधंद्याचा जो समतोल आहे तो दीर्घकाळामधला पाहणार आहोत. म्हणजे पूर्ण स्पर्धेत उद्योग संस्था आणि उद्योगधंद्याचा दीर्घकालीन समतोल हा आपण नेक्स्ट पार्ट टूमध्ये पाहणार आहोत. म्हणजे दीर्घकाळामध्ये हा किती वर्षाचा दीर्घकाळ असतो किंवा खर्च आणि प्राप्ती वक्र कशा पद्धतीनं असतात हे सुद्धा आपण इथं या व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आता अल्पकाळ, अल्पकाळ म्हणजेच काय की आपण आपल्याला माहितच आहे, ज्या काळामध्ये बघा की उत्पादकाला आपली स्थिर उत्पादनाची साधने आणि कारखान्यामध्ये बसवलेला जो यंत्रसामग्रीच्या आकारामध्ये बदल करणे शक्य नसतं, लक्षात घ्या, बदल करणं शक्य नसतं, त्यास काय म्हणतो आपण? अल्पकाळ असं म्हणतो. म्हणजे उद्योग संस्थेला अल्पकाळामध्ये नवीन साधनसामग्री वापरून पुरवठा वाढवता येत नाही आणि त्याचं कारण काय की अल्पकाळ हा थोडा असतो. म्हणजे यंत्रसामग्री बसवून तिच्यापासून पुरवठा वाढवण्यासाठी जो काय वेळ नसतो, परंतु काय होतं की त्यात यंत्रसामग्रीवर जास्त कामावर लावून काय केलं, सॉरी, यंत्रसामग्रीवर जास्त कामगार जर कामावर लावले तर उत्पादनाच्या शिफ्ट म्हणतो आपण पाळ्या ते वाढवून अधिक कच्च्या मालाचा वापर करून आपण काय करतो, उत्पादन काही प्रमाणात वाढवतो, परंतु पुरवठा काहीसा काय होतो, लवचिक बनतो आणि किमतीवर पुरवठ्याचा थोडासा काय होतो, परंतु मागणीचा मात्र बराच प्रभाव पडतो. म्हणजे मागणी पुरवठ्याचा जो काय समतोल आहे तो समतोल ही बाजारातील अल्पकालीन किंमत लक्षात घ्या. तर अशा पद्धतीनं तुम्हाला अल्पकाळ लक्षात आलेला आहे. तर आपण दीर्घकाळामध्ये उद्योगधंदा आणि उद्योग संस्थेचा समतोल हा कशा पद्धतीनं आहे ते आपण इथं पाहणार आहोत. सो विद्यार्थ्यांनो, थँक्यू सो मच.